उरण तालुक्यातील धुतुम दिघोडे गावाजवळील खाडीत लहान होडीतून मासेमारीसाठी गेलेल्या आदिवासींच्या अंगावर पायवाटेवरील पूल कोसळून दोन आदिवासींचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी दुर्घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. धुतुम दिघोडे गावाजवळील खाडीत वीटभट्टीवर काम करत असलेले आदिवासी लहान होडीतून मासेमारीसाठी गेले होते. दरम्यान खाडीवरील पायवाट सुरू असलेला पूल अचानकपणे आदिवासीच्या अंगावर कोसळल्यामुळे अविनाश सुरेश मिरकुटे आणि राजेश लक्ष्मण वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर गुरु सदानंद कातकरी आणि सूरज श्याम कातकरी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तात्काळ कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले.